लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। जलरोड परिसरातील मोरे मळ्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार करायचा असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील असा दम देत खंडणीची मागणी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांविरोधात नाशिक रोड परिसरात खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे। या प्रकरणी मुख्य संशयिताला अटक केली असून पोलीस दुसऱ्या संशयिताचा शोध घेत आहेत। निलेश पेखळे, विशाल चाफळकर अशी संशयितांची नावे असून पेखळे याला पोलिसांनी अटक केली आहे। फिर्यादी शिवसेना शिंदे गटाचे उपमहानगर प्रमुख शिवाजी लहू ताकाटे हे 20 एप्रिल रोजी जेल रोड परिसरातील कुबेर कॉर्नर मधील शॉप मध्ये होते। आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ते पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासह उमेदवारांचा जेल रोड मोरेमळा परिसरात प्रचाराचे नियोजन करत होते। त्यावेळी संशयित पेखळे चाफळकर त्या ठिकाणी आले। दोघांनी ताकाटे यांच्याशी वाद घालून आमच्या मोरेमळा भागात लोकसभा निवडणूक प्रचार करायचा असेल तर 21,000 रुपये रोख खंडणी द्यावी लागेल असा दम दिला। यानंतर दोघांनी त्यांच्याकडील धारदार शस्त्रे दाखवून ताकाटे यांना शिवीगाळ केली। या घटनेनंतर ताकाटे यांनी नाशिक रोड पोलिसात तक्रार दिली आहे। या संदर्भात गुन्हा दाखल होत असतानाच नाशिक रोड पोलिसांनी संशयित पेखळे याला ताब्यात घेत अटक केली तर त्याचा फरार साथीदारांचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।